हरि ओम, मी सौ प्रिया विरा विश्रामसिंह गावडे, ठाकुरली उपासना केंद्र. मी बापूंकडे 2000 सालापासून येते आहे. माझा हा छोटासा एक अनुभव आहे. 2013 साली आम्ही नवीन घर घेतलं होतं, तर त्या घराचं जेव्हा त्या घराचाच अनुभव आहे. त्या घरात जेव्हा मी कन्स्ट्रक्शन चालू होतं तेव्हा सगळ्या घरात मी सगळीकडे उडी टाकली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही राहायला गेलो, गेल्यानंतर पादुका पूजन पण केलं आम्ही तिथे. पण मग 2013 नंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये माझी छोटी मुलगी आहे, तिचा प्रॉब्लेम झाला होता. त्याच्याबद्दल मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे. तर 2013 साली जेव्हा आम्ही नवीन घर घेतलं, ऑक्टोबरमध्ये तिची परीक्षा होती आणि ती परीक्षा द्यायला गेली होती शाळेमध्ये. आणि ती घरी उशिरा आली, पण मग मोठी मुलगी घरी होती तर तिने मला सांगितलं की मम्मी अजून ही गार्गी आली नाही आहे, तर ती कुठं राहिली ते बघ. मग ती जेव्हा आली, मी तिला म्हटलं तू जेव्हा ती जेव्हा येईल ना तेव्हा मला फोन कर. मग मी तिला विचारलं काय गं कुठे होतीस तू, तर ती म्हणाली नाही मी माझ्या मैत्रिणीबरोबर खाली बोलत बसली होती. आणि जस्ट हा फोन ठेवला आणि लगेच दुसरा फोन आला की मम्मी हिला ना हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे. म्हटलं काय झालं, तर म्हणे तू हॉस्पिटलमध्ये ये. आणि मी तशीच शाळेतनं निघाली, गाडी कशी तरी चालवली आणि शाळा हॉस्पिटलमध्ये गेली. बघते तर काय, तर तिचा पाय एकदम म्हणजे टाच होती की नाही, त्या टाचेचा तुकडाच पडला होता आणि ते पूर्ण रक्त सगळं सांडलं होतं तिथे. आणि तिला कसं तरी हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, तिला चक्कर पण आली होती. पण मग त्यावेळेला डॉक्टर म्हणाले काही नाही, हे व्यवस्थित होईल. याला 16-17 टाके टाकले होते तिथे. आणि जेव्हा टाके टाकले तेव्हा तिला चालता पण येत नव्हतं. घरभर सगळीकडे रक्त होतं, लिफ्टमध्ये रक्त होतं, रिक्षात रक्त होतं. आणि अशा अवस्थेत तिचे 16 टाके पडल्यानंतर 10वीचं वर्ष, मला एवढं टेन्शन आलं काय करू काय नाही. मी बापूंना म्हटलं बापू बघा तुम्हीच काय, ते जी मोठी घटना घडणार होती ती बापूंनी छोटी केली. आणि त्या छोट्या घटनेमुळे म्हणजे बापूंचं अकारण कारुण्य केवढं असतं बघा, की माझं हे नवीन घर त्याच्यात मोठी घटना होणार होती, पण बापूंनी ह्या एवढ्या छोट्याशा घटनेवरनं पण 3 महिन्यात माझी मुलगी एकदम व्यवस्थित झाली. ज्या वेळेला लोकं बघायला यायची, पाय बघायची, बापरे कसं होणार कसं होणार, मी बापूंना म्हणायची बापू तूच माझा तारणहार आहेस, तूच करू शकतोस. आणि बापूंनी माझ्याकडनं तिची सेवा सगळी करून घेतली आणि त्याच्यातनं 3 महिन्यात माझी मुलगी उभी राहिली. एक मुलीची जात म्हटल्यानंतर पायाला त्यावेळेला जो तुकडा पडला होता ना, डॉक्टर म्हणाले तो तुकडा घेऊन या आणि तो तुकडा तिच्या पायाला मी अटॅच करतो. पण मग म्हटलं त्या तुकड्यामध्ये काच असेल तर ती लावली तर परत तिला प्रॉब्लेम. बापूंनी ते पण पूर्ण बरं केलं. त्याच्यानंतर मी असा विचार केला अरे माझ्या पोरीची जर नस तुटली असती तर तिचा पाय कापावा लागला असता. आणि पाय कापल्यानंतर मुलीचं जात कसं झालं असतं, पण बापूंनी पायात एक काचसुद्धा तिच्या गेली नाही, बारीक तुकडा पण गेला नाही, बापूंनी जायला दिलाच नाही, फक्त तेवढ्यावरच निभावलं. आणि 3 महिन्यात माझी मुलगी उभी राहिली, 10वीला परीक्षा द्यायला ती स्वतःहून गेली. हरिओम श्रीराम अंबज्ञ.